नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण चिंचेची गोड चटणी साधी आणि सोप्या पद्धतीत बघणार आहोत. 50 ग्रॅम चिंच घेतली आणि 50 ग्रॅम खजूर घेतली. फक्त चिंचेची बनवली तरी चालेल, पण चिंच थोडी कमी वाटली म्हणून मी खजूर ऍड केले. तर याला मी कोमट पाण्यामध्ये एक साधारण 2 तास भिजवून घेतले, त्यामुळे ही पूर्ण अशी नरम झाली आहे. याच्यामध्ये बिया वगैरे नाहीये, तरी पण आपण याची आता एक मस्त पेस्ट बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. दोन्हीची एकत्र. तर आपण याची बारीक पेस्ट बनवून घेतली आहे. तर आपण याला आता गाळून घेऊया. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडस पाणी भरून घेतलेले, ते देखील घालूया जे आपल्याला गाळायला ते इझी जाईल. पूर्ण गाळून झालेलं आहे, आता याचा काही उपयोग नाही आहे. आता आपण याला गॅस वरती गरम करायला ठेवूया. तर इथे मी या पल्पला गॅस वरती ठेवलेलं आहे. एक उकळी आली की आपण पुढची प्रोसिजर करूया. तर याला आता हलकी उकळी यायला लागलेली आहे. तर इथे मी 50 ग्रॅम खजूर आणि 50 ग्रॅम चिंच घेतली होती, तर मी इथे 100 ग्रॅमला थोडस कमी गूळ घेतलेलं आहे किसून. तर खजूर देखील गोड आहे. गोडीचं प्रमाण शक्यतो चिंचेच्या आंबटपणावरती ठेवा. आपण आता याला 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घेणार आहे. याला उकळी यायला लागलेली आहे. तर उकळी आली की आपण याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे. फक्त जसजशी उकळी यायला लागली तसतशी आपल्या चिंचेचा कलर बदलायला लागलेला आहे. थोडा थोडा चॉकलेटी व्हायला लागलेला आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. चिंचेला चांगला घट्टपणा आलेला आहे. मी गॅस बंद करते आता या कंडिशनला. इथे मी याच्यामध्ये आता 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा चाट मसाला व इथे 1/2 चमचा साधं मीठ मिक्स करून घेऊया. नीट चटणी गरमच आहे त्यामुळे पटकन मिक्स होऊन जाईल. व इथे शेवटचा पदार्थ 1 चमचा लाल तिखट. इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरले. मी आता छानपैकी मिक्स करून घेऊया. आपली चिंचेची चटणी थंड झालेली आहे. तर आपण याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. तर आपली चटणी तयार झालेली आहे. परफेक्ट घट्ट पण आलेला आहे, जास्त घट्ट नाही पातळ नाही. तर ही आरामात 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. किंवा ह्याचा वापर तुम्ही ओली भेळमध्ये किंवा तुम्हाला पाणीपुरी वगैरे बनवायची असेल तर तुम्हाला हवी त्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये हे पाणी बनवून याला पातळ बनवून वापरू शकता. तसेच सँडविच वगैरे याच्यामध्ये देखील वापरू शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.